एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं रुखलं जायचं, पण काल आम्ही त्या ठिकाणी केवळ गरळ ओकताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बघितलं। खरं म्हणजे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं कदाचित विस्मरण झालं कि जनतेने भारतीय जनता पक्षाला नाकारलं नाही, जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवसेनेला वरपास केलं। आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी जवळपास 70% जागा भारतीय जनता पार्टी जिंकली, शिवसेना 45% जागा जिंकली। त्यामुळे तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर आला। तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने तुम्हाला नाकारलं, भाजपला नाकारलं, नव्हे, जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं, आणि त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे। आणि मला तर असं वाटतं की आता तरी माननीय उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली। राजकारणात महत्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाही आहे, पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की समजा दिलेला शब्दच पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं। दिवाकर रावते साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते, एकनाथ शिंदेजी होते। खरं म्हणजे इतिहासात आपण डोकवल्यानंतर लक्षात येतं की जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणेंना पक्षातनं का बाहेर जावं लागलं, राणेंना काही पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं, राज ठाकरेंना पक्षातनं बाहेर का जावं लागलं। त्यामुळे ठीक आहे, तुमची महत्वाकांक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली, पण त्याकरता आता आम्हाला दोष देणं थांबवा। 2 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात आणि आता तेच सांगून किती दिवस वर्ष तुम्ही काढणार आहात। खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे। बंगाल करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? ज्या बंगालमध्ये युनियन बाजीमुळे आणि एक्सटॉर्शनमुळे एकही उद्योग टिकलेला नाही, जो कोलकाता देशाची आर्थिक राजधानी होता त्या कोलकातामध्ये आज अवस्था काय आहे, आणि तुम्हाला बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हातपाय छाटून, त्याचं मुंडकं छाटून, त्याला फासावर लटकवायचं आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात का? भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्यात रक्ताचा एकही थेंब आहे आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही। महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील, काय वाटेल ते आणि कुणाचे काही मनसुबे असले तरी ते मनसुबे उधळून लावू, पण महाराष्ट्राचा बंगाल हा आम्ही या ठिकाणी कुठल्याही हालतीत होऊ देणार नाही। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघ राज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि व्यवस्था बदलली पाहिजे म्हणजे काय? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे मनसुबेच काल त्यांनी बोलून दाखवले। काहीही झालं तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही। त्यामुळे हे संविधान बदलण्याचे जे मनसुबे आणि हा जो छुपा अजेंडा काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी आणि तशाच डाव्या विचाराच्या काही पक्षांना सोबत घेऊन हा जो काही मनसुबा तुम्ही रचताय तो मनसुबा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही, हे देखील त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे।
ईडी आणि सीबीआय या संदर्भात ते बोलले, ईडी सीबीआय का येते आहे, ती आम्ही नाही आणली, ती उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आणली आणि याचं कारण काय आहे, तर माननीय उद्धवजी ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करता आहात ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की इतिहासामध्ये याची नोंद होईल की हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे एक्स्टॉर्शन. शेतकऱ्याला मदत करायची तर या सरकारजवळ पैसे नसतात, बांधावर जाऊन आश्वासनं द्यायची आणि त्यानंतर सपशेल पाठ दाखवायची. या ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्त करतो म्हणून सांगायचं आणि त्यानंतर पाठ दाखवायची आणि केवळ कारणं सांगायची. त्यामुळे या ठिकाणी ईडी सीबीआय याकरता आली की जो भ्रष्टाचार चाललेला आहे, मला तर असं वाटतं की राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आयटी विभागाच्या रेड्समधनं जे त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला झोपच यायला नको की राज्यामध्ये इतकी प्रचंड अशा प्रकारची दलाली चाललेली आहे. आणि खरं म्हणजे दलाली तर आता या स्तरावर पोचली आहे की काही मंत्र्यांकडे आयटीच्या रेडमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि त्यातनं अलर्ट घेतले जात आहेत कोणाकडनं किती वसुली करायची आहे. हे या ठिकाणी जर चालत असेल तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ईडी सीबीआय ही येणारच आहे. त्यामुळे ईडी सीबीआय याचं भय कोणाला असेल, ज्यांनी या ठिकाणी काही केलं असेल त्याला भय असेल. मी तर अतिशय स्पष्टपणे सांगतो, माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे एजन्सीजच्या वापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत आणि ते कधीही एजन्सीजचा गैरवापर करू देत नाहीत. ते एजन्सीच्या कामात मध्येही येत नाहीत आणि त्यांना राजकीय वापराकरता कधी त्यांचा वापरही करत नाही. अन्यथा जर एजन्सीजचा वापर हा जर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ आज जेलमध्ये असतं. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत, त्यामुळे अशा प्रकारे जसं मागच्या काळामध्ये काँग्रेस आणि त्याच्यासोबतच्या पक्षांनी एजन्सीजचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही, आमचे नेते करणार नाहीत. पण एक गोष्ट निश्चित आहे, भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी स्वस्त बसणार नाही. जे भ्रष्टाचारी असतील त्यांनी घाबरायचं आणि जे भ्रष्टाचारी नसतील त्यांनी घाबरण्याचं कारण देखील नाही. एकूणच कालच्या मेळाव्यामध्ये न विचार होता न सोनं होतं. कालच्या मेळाव्यामध्ये केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्ट्रेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतं आणि असंघाशी संघ केला की अशाच प्रकारचं फ्रस्ट्रेशन होईल आणि अशाच प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी निघेल. आणि म्हणून मी केवळ एवढंच सांगतो, भारतीय जनता पार्टीला नामोहरम करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आमचा जो पायवा आहे तो इतका भक्कम आहे की त्याच्या भरोशावर आम्ही उभेच राहू. आणि म्हणून तुम्ही सत्ता वापरली, पैसा वापरला तरी देखील या ठिकाणी नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पक्षच होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सरकार पाडून दाखवा पाडून दाखवा असं जे ते दरवेळेस म्हणतात, ज्या दिवशी पडायचं आहे ना त्या दिवशी समजणारही नाही. एवढंच सांगतो की आम्हाला त्याच्यामध्ये आत्ता इंटरेस्ट नाही, आम्हाला जनतेच्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो सरकार पाडून दाखवा पाडून दाखवा, अरे काम करून दाखवा, जनतेचे प्रश्न सोडवून दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन दाखवा, शेतकऱ्यांशी संवाद करून दाखवा, शेतकऱ्यांची भेट घेऊन दाखवा,
सरकार मिळालंय ना, नुसत्या या ठिकाणी पाडून दाखवाच्या गर्जना काय करता, एकदा चालून तर दाखवा। त्यांनी तुम्हाला सत्तापासून म्हटलेलं आहे, मोठा पक्ष म्हणतात पण उमेदवार उपरे आणतात भाजप, असंही त्यांनी म्हटलंय पंढरपूर। याचं उत्तर हे कालच आमच्या अध्यक्षांनी दिलंय, त्यांचा अर्धा पक्षच उपऱ्यांच्या भरोश्यावर तयार झालाय, त्यांनी आम्हाला सांगावं। अरे उमेदवार नव्हतं म्हणून आम्ही उमेदवार दिल्यात त्यांना, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगावं। सर, त्यांनी एनसीपीच्या रेडवर पण बोलले आहे आणि म्हटलंय की महाराष्ट्रातच फक्त होत आहे काय सगळं। खरं म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यांना याचा आनंद झाला पाहिजे की ड्रग्सच्या विरोधात एक मोठी लढाई या ठिकाणी लढली जाते आहे। मुंबईमध्ये ड्रग्सचा विळखा हा हळूहळू वाढू लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमची जी युवा पिढी आहे, या युवा पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर ड्रग्सच्या विरुद्ध लढाई ही लढावीच लागेल। माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही कोणाच्या बाजूने आहे ठरवा, ड्रग्स सप्लाय करणाऱ्याच्या बाजूला, ड्रग्स वापरणाऱ्याच्या बाजूला की ड्रग्सच्या विरोधात कारवाई करणाऱ्याच्या बाजूला? आज कल कल जिस प्रकार से शिवसेना ने दशहरे के आयोजन में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने केवल और केवल कीचड़ उछालने की कोशिश की है, इससे उनका फ्रस्ट्रेशन ये बिल्कुल नजर आता है। मैं उनको याद दिलाना चाहता हूं, अगर वो भूल गए तो जनता ने भारतीय जनता पार्टी को नहीं नकारा, जनता ने कांग्रेस एनसीपी को नकारा और शिवसेना को केवल पासिंग मार्क्स दिए। भारतीय जनता पार्टी अपनी जितनी सीटें है उनमें से तकरीबन 70% सीटों पर विजय हुई, शिवसेना मात्र 45% सीटों पर विजय हुई और बाकी पार्टियां ये फेल हुई। लेकिन जनता के साथ बेईमानी करके आपने ये सरकार तैयार की और इसलिए ये सरकार बेईमानी से तैयार हुई सरकार है। और मैं उनको सवाल पूछना चाहता हूं, अब 2 साल हो गए, आप कितने दिन ये कहते रहोगे कि मैं तो मुख्यमंत्री बनना नहीं चाहता था? अब मुखौटा उतार दीजिए और मान्य कर लीजिए, आपकी महत्वाकांक्षा मुख्यमंत्री बनने की थी, वो आपने पूरी की। राजनीति में महत्वाकांक्षा पूरा करना कोई बुरी बात नहीं होती, लेकिन उसके पीछे झूठा तत्वज्ञान खड़ा करना ये बात गलत होती है। अगर आप मुख्यमंत्री नहीं बनना चाहते थे और आप शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाना चाहते थे तो आपके पास रावते जी थे, देसाई जी थे, शिंदे जी थे, आपने उनको क्यों नहीं बनाया? अगर आप मुख्यमंत्री नहीं बनना चाहते थे तो राणे जी को पार्टी से बाहर क्यों जाना पड़ा? राणे जी तो पार्टी के ऊपर कोई कब्जा नहीं मांगते थे, वो तो मुख्यमंत्री पर मांगते थे, राज ठाकरे को क्यों बाहर जाना पड़ा? इसलिए मुझे ये लगता है कि ये सारी बातें अब बोलना बंद कर देना चाहिए। आज जिस प्रकार से उनका वक्तव्य सामने आया कि महाराष्ट्र को वो बंगाल बनाना चाहते, मतलब क्या करना चाहते? अब महाराष्ट्र में राजनीतिक हत्या करना चाहते? अब सरकार के खिलाफ बोलने वालों को सूली पर लटकाना चाहते? उनके हाथ पैर तोड़ना चाहते? जब तक भारतीय जनता पार्टी जिंदा है तब तक चाहे जो हो जाए महाराष्ट्र को बंगाल नहीं बनने देंगे। महाराष्ट्र महाराष्ट्र रहेगा और इसको कोई भी बंगाल नहीं बना पाएगा। जिस प्रकार से उन्होंने संघ राज्य व्यवस्था के ऊपर बात कही, बिल्कुल साफ नजर आ रहा था कि डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी के संविधान को बदलने का मानस उनके माध्यम से झलक रहा था। और यह संविधान कोई बदल नहीं सकता और हम उनको बदलने भी नहीं देंगे, ये चेतावनी मैं उनको देता हूं। ईडी और सीबीआई की बात उन्होंने कही है, ईडी और सीबीआई इसलिए आई क्योंकि आपके लोगों ने चोरी की, भ्रष्टाचार किया, जनता को लूटा और ये
देश के न्यायालय ने लाई हुई है, ये सीबीआई की इंक्वायरी सरकार ने नहीं की, देश के न्यायालय ने क्यों इंक्वायरी है। एक बात मैं निश्चित रूप से कहना चाहता हूं कि महाराष्ट्र के मुखिया के रूप में उनको तो इस बात पर विचार करना चाहिए और चिंता करनी चाहिए कि आईटी की रेड्स में जिस प्रकार की दलाली महाराष्ट्र में मिली है, शायद महाराष्ट्र के इतिहास के सबसे भ्रष्ट सरकार के मुखिया के रूप में उनका नाम दर्ज होगा। इतना भ्रष्टाचार इससे पहले महाराष्ट्र में कभी भी नहीं देखा गया और यह सीबीआई रेड से सामने आ रहा है। और इसके ऊपर चिंता करने की जगह आप किसको बचाना चाहते हो? एनसीबी के बारे में जब वो बोलते हैं और ड्रग्स के ऊपर बोलते हैं, तो मैं सवाल पूछना चाहता हूं, आज ड्रग्स एक ऐसा कैंसर है जो हमारे युवाओं को एक प्रकार से ग्रसित कर रहा है। आप ड्रग्स बेचने वालों के साइड से हो, ड्रग्स कंज्यूम करने वाले साइड से हो, या ड्रग्स को जो लोग नष्ट करना चाहते उसके साइड से हो, इसका फैसला एक बार वो कर ले। मैं उनको इतना ही कहना चाहता हूं, हमारे प्रधानमंत्री जी और हमारी केंद्र की सरकार कभी भी एजेंसीज का दुरुपयोग नहीं करती। एजेंसीज का दुरुपयोग इससे पहले होता था, प्रधानमंत्री जी कभी भी इसका दुरुपयोग नहीं होने देते। अगर इसका दुरुपयोग होता तो आपका आधा मंत्रिमंडल जेल में होता, ये आप समझ लीजिए। लेकिन हम लोकतंत्र में विश्वास करने वाले लोग हैं और प्रधानमंत्री जी ये एथिकल पॉलिटिक्स करते हैं, इसलिए कभी भी इस प्रकार की एजेंसीज को उसका गैर इस्तेमाल ये प्रधानमंत्री जी के माध्यम से नहीं होता है।